एकमेकाकडे रागानं बघण्यावरून दोन गटातील वाद विकोपाला गेला आणि एका तरुणावर चाकू हल्ला झाला तर एका घराची प्रचंड तोडफोड करण्यात आली त्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले तर सहा जणांना किरकोळ दुखापत झाली हातकणंगले तालुक्यात हा प्रकार घडला दरम्यान सायंकाळी अज्ञातानं एका एसटी बसवर दगडफेक करून पळ काढला हातकळंगले इथल्या सचिन राजाराम वगैरे आणि रोहित दगडू कांबळे या दोन महाविद्यालयीन तरुणांमध्ये एक वर्षापासून वाद धुमसत होता शुक्रवारी सायंकाळी एकमेकांकडे रागानं बघण्यावरून वाद झाला त्यावेळी सचिन वगरेला रोहित कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली त्यावेळी वाद मिटवण्यात आला त्यानंतर पुन्हा वगरेला चौकात आणून मारहाण झाली आज सकाळी सचिन वगरे हनुमान मंदिरात गेला होता तिथून घरी येत असताना पुन्हा रोहित कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवलं आणि मारहाण केली वारंवार मारहाण होत असल्यानं चिडलेल्या सचिन वग्रेनं थेट चाकू काढला आणि रोहित कांबळेवर धावून गेला पण तो बाजूला झाला आणि रोहित नावाच्या दुसऱ्या तरुणाच्या पोटात चाकू लागला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला दरम्यान या चाकू हल्ल्यानंतर रोहित कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी हातात काठ्या आणि लोखंडी गज घेऊन वगरेच्या घरावर हल्ला चढवला सचिन वगरेच्या घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड करून घरातील लक्ष्मी राजाराम वगरे आणि त्यांची मुलगी ज्योती आनंदा अथणीकर या दोघींना जमावानं मारहाण केली शिवाय वगरेच्या बाजूनं असलेले पाच जण जखमी झाले त्यातील हिवर खान याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं त्याला सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले तर चाकू हल्ला झालेल्या रोहितला सांगलीतील खासगी हॉस्पिटल दाखल करण्यात आले दोन गटातील या हाणामारीमुळे हातकणंगले गावात तणावाचं वातावरण होतं दरम्यान सायंकाळी पोलीस गाडी समोरच एका अज्ञात व्यक्तीनं इचलकरंजीकडे जाणाऱ्या एसटीवर दगडफेक करून पळ काढला या पार्श्वभूमीवर हातकणंगले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय